तर होणार असून मी या घरच्या मालिकेत आलाय इंटरेस्टिंग वळण. शरयूचं पितळ उघडं तर पडणार असण्याची चिन्ह मालिकेत दिसत आहेत. चला तर मग पाहूया गोखलेंच्या घरात नक्की काय सुरू आहे ते. श्री शरयूला लक्ष्मीकांत सोबत एकत्र पाहतो आणि हे पाहून त्याला धक्काच बसतो. तुमची गाडी आहे सुनावणे. शरयूची काळजी वाटते. कुठेही घरी नाही आलात. तुझा फोन येऊन गेला तेव्हापासून भोपळा आणायला गेली आहे ती. अजून आलेली नाही. आमचा भोपळा आणून घारगे करून खाऊन सुद्धा झाला. तो फोन करून पाहिलात का? अगं फोन उचलतच नाही. तर दुसरीकडे भाजी आणण्याचं निमित्त करून घराबाहेर पडलेली शरयू घरी न परतल्यानं साऱ्याच जणी चिंतेत. असं ऐकायला मिळतंय की काळजी वाटते शरयूची. त्यात शरयू अशी धांदरट. तिला काही झालं तर पत्ताही लागायचं नाही आपल्याला. लहान मुलांची वागतात ना तसं वागायला हवं हिच्याशी. इतक्या वाजता गेलीस ना मग इतक्या वाजता परत यायलाच हवं. नाही काही नाही तिला येऊ देत घरी मी बोलणारच आहे तिच्याशी. नको ग बेबी. अगं दरवेळेस तुम्ही मलाच का अडवता? तिचं वागणं सुधारायला तिला का नाही सांगत? हे नेहमीच झालेलं आहे. आता श्री आलाय तर ही घडी विस्कटतीये. बेबी पण तुझी भीती वाटते ग. जरा एखादा शब्द इकडचा इकडे झाला आणि वहिनी मी काही तिची शत्रू नाही आहे ग. काळजीपोटीच बोलते ना मी हे सगळं. हल्ली अनेकदा आईजी शरयूसाठी सोडते नवीन फरमान. नको का काढायला? आणि समजा तिच्या कलानी घेतलं आणि काहीतरी भलतच घडलं तर कोण जबाबदार राहणार? नाही असं काही होणार नाही. माझा निरोप सांगा शरयूला. ह्या पुढे तिनं भाजी घ्यायला जायचं नाही. आणि मला न विचारता घराबाहेर पाऊलही टाकायचं नाही. एकूणच काय तर शरयूचं सत्य आई आजी समोर आल्यावर ती काय निर्णय घेणार? जान्हवी शरयूच्या बाजूने उभी राहणार का? आई आजी आणि जान्हवी पुन्हा एकदा आमने सामने येणार का याचीच उत्सुकता आहे. शरयू तू लक्ष्मीकांतला भेटतेस हे मला कळलं. मी आज स्वतः तुला काका बरोबर पाहिलंय. जे एकदा घडून गेलंय ना ते पुन्हा घडायला नकोय. ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.